राज्यातील अनेक डेपोतून लांब पल्ल्याच्या गाड्या 50% क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत. ठराविक मार्गांवर आणि ठराविक डेपो मधूनच ही बस सेवा सुरू आहे. कोल्हापूर बस डेपोतून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. गेल्या 1.5 महिन्यापासून कोल्हापूर एसटी आगारामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या होत्या, पण आता आजपासून लांब पल्ल्याच्या गाड्या काही मार्गावर सुरू करण्यात आलेल्या आहेत. आपण पाहतो की कोल्हापूर आगारातून पुण्यासाठी स्वारगेटसाठी जाणारी ही गाडी आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, या पल्ल्यासाठी आता गाड्या सुरुवात झालेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रवाशांना दिलासा देणारी ही बातमी असं आपल्याला म्हणता येईल. एकूणच आपण पाहतो की 1200 दरम्यान आपण पाहतो की रोजच्या एसटीच्या फेऱ्या होत्या त्यापैकी सर्व फेऱ्या जवळपास रद्द झालेल्या होत्या, पण आता आपण पाहतोय की ह्या फेऱ्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये एक समाधान आहे. काही प्रवासी आहेत त्यांना विचारूयात, एसटीमध्ये प्रिकॉशन सगळ्या घेतल्या जात आहेत का? घेतल्या जातात. सध्या तरी बघितलं तर 22 सीटा भरल्या जातात, प्रत्येक सीटामध्ये एक एक माणूस. प्रवाशांना स्वतः सॅनिटायझर वगैरे घ्यायची तर हे बंधनकारक आहे, आणि महत्वाचं की व्यवस्थित चालू आहे सध्या. आपण पाहिलं की प्रवाशांमधून समाधान आहे, त्याचबरोबर प्रवासी वाहतूक करत असताना ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्वांची खबरदारी घेतली जाते. एसटी आगारचे प्रमुख आहेत तिथले डेपो प्रमुख, मला सांगा की कुठल्या मार्गावर आता एसटी सुरू झालेल्या आहेत आणि कशाप्रकारे टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या एसट्या सुरू होणार आहेत? सध्या प्रवाशी उपलब्ध नुसतं आपण कोल्हापूर पुणे, कोल्हापूर सांगली, कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर सध्या बसेस चालू आहेत. जसे जसे प्रवाशी उपलब्ध होईल त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने बसेस चालू होतील. सध्या बसेस हे प्रवाशी उपलब्धनुसार व शासनाच्या निकषानुसार म्हणजे बस आसन क्षमते 49% क्षमतेनुसार आपल्या बसेस धावत आहेत. कॅमेरामन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. छत्रपतींचा विचार म्हणजे मुंबईतल्या लॉकडाऊन मध्ये आजपासून काहीशी शिथिलता आणली गेली आहे. आजपासून सकाळी 7 ते 2:00 दुकानं सुरू राहणार आहेत. पूर्ण वेळ दुकानं उघडी ठेवण्यासाठी व्यापारी मागणी करत आहेत, मात्र सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेत असून हळूहळू शिथिलता आणणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. तसंच परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं लसीकरण सुरू झालं असून लसीकरणाबाबत राज्याची चांगली तयारी आहे असं सुद्धा महापौर म्हणाले. सायन पनवेल महामार्गावर वाशी खाडी ब्रिज पर्यंत मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे टोल नाक्यावर वाहनांची रांग जर 100 मीटरपेक्षा मोठी असेल तर त्या वाहनांना मोफत सोडायचा असा नियम असूनही वाहन चालकांकडून टोल वसुली होतीये. नवी मुंबई आणि मुंबईमध्ये निर्बंध शिथिल केल्याचा परिणाम महामार्गांवर दिसून येतो. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करताच नाशिक शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचं चित्र आहे. दुकानदार ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येतोय. आजपासूनच शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे